ज्ञानदीप लावू जगी, अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालोक नंदा घरी, नवल केवढे केवढे नकळे कान्हो बाचे कोडे, विकू देऊ नका हरी। पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली, नवल केवढे केवढे नकळे कान्हो बाचे कोडे। विश्वव्यापक कमळापती, विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळणी कडी घेती, नवल केवढे केवढे नकळे कान्हो बाचे कुडे। तुका म्हणे नटधारी, तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी, नवल केवढे केवढे नकळे कान्हो बाचे। नमो ज्ञानेश्वर, 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 नमो ज्ञानेश्वर। अद्यत्रय जननी देवाची, देवादि देवा जगत्रय जीवा, केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वर निगुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा। मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या, जय गावी केला वास त्याशी नसावे उदास। विठ्ठल घरी, नवल केवढे केवढे नकळे कान्हो बाचे कुडे। कीर्तन सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग, महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे। जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राख रांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा पाच चरणाचा दिडक्या पद्धतीचा काला या सदराखालील गवळणीपर प्रकरणातील अभंग असून, या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज जगन्नियंत्या भगवान परमात्म्याचं नवलात्म कोड सांगतात। विढल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन
जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अगाध कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानी यांचे राजे साधकांची माई बाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबा राय अखिल विश्वाच्या परमार्थोदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदि करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून आळंदी क्षेत्रातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र दुर्गामाता संस्थान वळग नावाचं हे गाव आणि या वळग नावाच्या गावामध्ये गेल्या 3 वर्षापासून सर्व भावी भक्तांच्या कृपाशीर्वादानं सद्गुरू वैराग्य मृत्यू गोविंद महाराज दापकीकर यांच्या कृपाशीर्वादानं आणि हरिभक्तीपरायण परमपूज्य प्रातस्मरणीय आपल्या सगळ्यांचे लाडके आणि आपल्या सगळ्यांचे जवळचे परमार्थ स्नेही असणारे आमचे मित्र हरिभक्तीपरायण रणजित महाराज वळकर यांच्या मार्गदर्शनानं भव्य दिव्य स्वरूपाचा सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा या ज्ञानयज्ञ सोहळ्यामध्ये ज्यांच्या मुखारविंदातून 7 दिवस भागवत कथा ऐकत आहात त्या महाराष्ट्रातील नामवंत महिला कीर्तनकार भागवताचार्य कुमारी मोनिका दीदी खाडे यांच्या मुखारविंदातून 7 दिवस आपण या ठिकाणी भागवत कथा ऐकलेली आहे त्यांना मनापासून खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो. रणजित महाराज यांच्या आयोजनातून हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. महाराजांचं दुर्गा मातेवर असणारं प्रेम, दुर्गा मातेवर असणारी भक्ती आणि दुर्गा मातेचंही महाराजावर असणारी कृपा खऱ्या अर्थानं ती कृपा म्हणजे हा सेवेचा योग आहे, हा उत्सव आहे. दुर्गा मातेची कृपा रणजित महाराजावर आहे आणि रणजित महाराजांची मनातून भक्ती दुर्गा मातेवर आहे, त्यामुळे या उत्सवाचं आयोजन महाराजांच्या आणि त्यांच्या सर्व भक्त परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी केलं आहे. आजच्या कीर्तनाचे काला या सदराखालील माझा योग चांगला आहे की या सप्ताहाची सांगता म्हणून काल्याच्या कीर्तनाची सेवा ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ आणि स्वतः रणजित महाराजांच्या वतीनं कीर्तन सेवेचे जे सौजन्यदाते आहेत ते प्रकाशरावजी रामराव कोठारे महाराजवाडी यांच्या माध्यमातून, बरोबर आहे ना, प्रकाशरावजी रामरावजी कोठारे महाराजवाडीकर हे रणजित महाराजाकडे दिले आणि त्यांनी सांगितलं मला काल्याचं कीर्तन घ्यायचं आहे, 40-50 हजार रुपये जाऊ द्या पण चांगला महाराज आणा, म्हणून माझी निवड या ठिकाणी केली गेलेली आहे. त्यांना मनापासून खऱ्या अर्थानं धन्यवाद देतात. आपणच हसायचं, त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल रणजित महाराजाला धन्यवाद आणि आमचे परमार्थ स्नेही आणि रणजित महाराजावर ज्यांचं मनातून प्रेम आहे ते वारकरी संप्रदायाच्या एका गायन क्षेत्रातील एक फार मोठं नाव आमचे मित्र संगीत विशारद संजय महाराज हजारे महाराजांच्या आयोजनातून आणि महाराजांच्या संपर्कातून खऱ्या अर्थानं सेवेचा योग आहे. त्यानिमित्तानं आपण सगळेजण उपस्थित आहात. आत्ता ज्यांनी चाल गायले ते महाराष्ट्रातील नामवंत गायक वारकरी संप्रदायाच्या संगीत क्षेत्रामध्ये ज्यांची मोठमोठी नावं आहेत हरिभक्तीपरायण कैलास महाराज पवार, हरिभक्तीपरायण ओंकार महाराज जगताप, हरिभक्तीपरायण आमचे संजय महाराज हजारे आणि दोनही मृदंगवादक नामवंत पट्टीतले, कुणीच कुणाला कमी नाही अशी दोन्ही. इकडून हरिभक्तीपरायण आमचे मित्र कृष्णा महाराज बोरखडे आणि इकडून हरिभक्तीपरायण आमचे परममित्र विठ्ठल महाराज ढोकर पाटील, त्यांनाही मनापासून धन्यवाद. आपण सगळेजण उपस्थित आहात. माईक सिस्टीमवाल्या दादाला धन्यवाद. परिसरातून आलेले सगळे गुणवान महाराजांच्या संस्थेतील विद्यार्थी पुरुष मंडळ माता भगिनी व्यासपीठावर उपस्थित असणारे प्रल्हाद महाराज विभूते त्यांना मनापासून धन्यवाद. तुम्हाला सगळ्याला धन्यवाद. माता भगिनी पुरुष मंडळांना सन्मान धन्यवाद. ज्ञानदीप लावू जगी ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे ते दादा त्यांनासुद्धा मनापासून धन्यवाद. आपल्या सगळ्याला धन्यवाद देतो आणि झालेली कीर्तन आपलं कीर्तन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल काही मग संपायचं झाला होता किंवा बरोबर विठ्ठल विठ्ठल मला वाटतंय की अगोदरच वेळ या ठिकाणी कार्यक्रमाला झालेला आहे आणि माणसं बी जरा परिसरातले चॅप्टर आहेत, जसा आवाज येईन तशी तशी येतात, बरोबर आहे की नाही?
आवाज चांगला आला तर जायचं, उग मरेल महाराज असलं तर जेवाय जाऊ असं म्हणतील का काय देव जाणे. म्हणून सगळेजण उपस्थित राहिलात. सर्वांना धन्यवाद. जेवढा वेळ जमल तेवढ्या वेळेत चिंतन करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही जेवढं शांत बसाल तेवढं चांगलं कीर्तन करण्याचा प्रयत्न. शांत बसा. रणजित महाराजाकडून सगळ्या गावातल्या सगळ्या मुलींना मूळ पत्रिका आहे, त्याच्यामुळं काही अडचण नाही. शांत बसायचं, एकदम कुणी न बोलता. काय आता प्रल्हाद महाराज अभंगय काला या सदरा खालील पाच चरणाचा दिडक्या पद्धतीचा आणि तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून जगन्नियंत्या परमात्म्याचं नवलात्मक कोड सांगतायत. कसं आहे काला शब्दाचा अर्थ करत असताना अनेक चार पाच अर्थ काला शब्दाचे शास्त्रानं केले. त्यातला काला शब्दाचा अर्थ करत असताना मूळ धातू आहे कल नावाचा. कल नावाच्या धातूपासून काला शब्द तयार झाला. कल कलहती म्हणजे भांडण करणे अर्थाच्या द्योतनकारानं कल नावाचा धातू आहे. धातू आहे दशमगणातला, धातू आहे दशमगणातला आणि गणाचं नाव आहे चुरादिगण. म्हणजे चुरादिगणाअंतर्गत दशमगणामध्ये कल कलहती म्हणजे भांडण करणे अर्थाचं ज्योतन करणारा कल धातू. म्हणजे आता भांडण करणे काला याचा संदर्भ कसा लावायचा तर असा लावायचा. कसा भांडण करायचं म्हणलं तरी बी काही एकट्याला किती बी मोसम धरला तरी एकट्याला जमतंय का भांडायला? हा हा काय जमतंय का? हा ती काय म्हणून तो इकडून पेटले एकट्याला जमना ना म्हणून दोघं दोघं पेटले. लक्षात आलं का नाही? भांडण एकट्यानं होत नाही तसं काला बी एकट्याच्यानं होत नाही. हरिनामाता खिचाडी खिचडी त्याचं नाव काला. हरिनामाचा खिचडी काला आणि प्रेमे मोहिला साधने एक अर्थ. काला शब्दाचा दुसरा अर्थ होतो काला म्हणजे पूर्णविराम. काला म्हणजे पूर्णविराम. ज्ञानोबर म्हणतात जई परोते काही आणि क करण्याची नाही. ज्याच्या पलीकड पुन्हा काही करायचं शिल्लक राहत नाही त्याचं नाव काला. गावठी भाषेत काला झाला की हाला आणि काला झाल्यावर जर आला काला. लक्ष द्या लागले का नाही? म्हणजे काला झाला की सप्ताह संपला असं वेगळं जाहीर करायची गरज पडत नाही. म्हणजे काला शब्दाचा अर्थ होतो पूर्णविराम. दोन अर्थ. काला शब्दाचा तिसरा अर्थ होतो काला म्हणजे प्रसाद. काला म्हणजे प्रसाद. काय कृष्ण मार? काला म्हणजे प्रसाद आणि प्रसाद म्हणजे गड दे. नाही 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 प्रसाद म्हणजे प्रसाद असतो. प्रसाद म्हणजे प्रसाद असतो प्रसन्नता. प्रसाद म्हणजे प्रसन्नता. देवाची प्रसन्नता होणं म्हणजे काला. लक्षात आलं का नाही? म्हणून इथं प्रसाद काल्याचा नाही. आपल्याकडे षष्ठी तत्पुरुषात विग्रह केला आता तुमच्या कामाचा नाही पण ऐकून ठेवा. षष्ठी तत्पुरुषात विग्रह केला जातो की काल्याचा प्रसाद. काल्याचा नाही षष्ठी चाचीचे नाही सप्तमीमध्ये विग्रह केला. काल्याचा नाही प्रसाद देवाचा प्रसाद. देवाचा प्रसाद करारे भोजन. देवाचा प्रसाद करारे भोजन.
कोणाचा नाही, प्रसाद कुणाचा? देवाचा. प्रसाद कुणाचा? तुम्ही बोलत जा सगळे स्टेजवर. प्रसाद कुणाचा? देवाचा. तुम्ही मोकळ्या मानणं बोलत जा, ती लिला भाई तुम्ही बोलत जा आता थोडं. काल्याचा प्रसाद नाही, प्रसाद कुणाचा? देवाचा. देवाचा प्रसाद करारे भोजन, पण त्याच्यासाठी व्हाल कोण कोण अधिकारी ते कोणी वारे अधिकारी, कोणी वारे अधिकारी, कोणी वारे अधिकारी, कोणी वारे अधिकारी. जय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय बोला श्री हरी जय हरी जय साठी हा अभंग इकडे लक्ष द्या. म्हणजे प्रसाद असतो प्रसन्नता कुणाची, त्याच्यासाठी ज्ञानोबाराची तिसऱ्या अध्यायातले ओव्या. ज्ञानोबाराय म्हणतात की कुणाची प्रसन्नता, तया श्री शंभूची प्रसन्नता, लाही जे कीर उपमनुची या अर्था, काय क्षीराब्दी तुद भाता दे जे चिना. ज्ञानोबाराय म्हणतात एक पोरग होत. कसलं पोरग होत? एक पोरग होतं. कसलं होतं? लहान होतं का मोठं होतं? उपमनू कसलं होतं? लहान बी नव्हतं, मोठं बी नव्हतं. आणि क उपमनू एक बाळ धापून धापत होतं मधलं, दोन्हीच्या मधलं. ते उपमनून देवाकडं वाटीभर दूध मागितलं, तर वाटीभर दुधाच्या मोबदल्यात देवानं किती दिलं? अव क्षीराचा सागर उपमनू. किंवा ज्ञानोबाराची उभी. ज्ञानोबाराय म्हणतात मागा दुध दे म्हणतलियासाठी, आघवी या क्षीराब्दीची करोनिया वाटी, उपमन्या पुढे दुर्जेती ठेवली जायची. अव तात्काळ प्रसन्नता. लहान लहान लेकराव प्रसन्न. ऐकोनी नारदाची गोठी, तेने मज गर्भीच मारिली मिठी. कुणी? तो जन्मला कया धुचे पोटी. ज्ञानोबाराय म्हणतात भक्त जगजेती प्रल्हाद सत्वर उच्चा पोटात देव झाला का नाही सांगा कुठ? माईच्या पोटात देव प्रसन्न झाला भक्त प्रल्हादाला, झाला का नाही सांगा. हा म्हणजे तात्काळ प्रसन्नता म्हणजे प्रसाद, आणि प्रसाद म्हणजे काला, आणि काला म्हणजे पूर्णविराम. लक्षात आलं का नाही? एक अर्थ. आणि अजून एक अर्थ सांगतो, जनरल अर्थ ज्याला आपण नेहमी अर्थ करतो. काय? काला नाम लीला. काय? काला नाम लीला म्हणजे देवाच्या लीलाचं वर्णन करणं, त्याचं नाव काला. सरळ सरळ चरित्र ते उच्चारावे, गोकुळीवर चरित्र ते उच्चारावे, आणि केले देवे गोकुळे. गोकुळामध्ये जे काही चरित्र झालं कृष्णानं केलं ते लक्षात आलं का नाही सांगा? कृष्णानं केलंय ते काय आपण केलंय काय सांगा? हा
कृष्णाने केलेलं आहे ते हा, आणि त्याचं वर्णन करणं म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. वर्तमान अभंगात पूर्ण देवाच्या लीला सांगितल्या, पूर्ण लीला आहेत. जवळजवळ देवाचे चार कोडे सांगितले. किती कोडे सांगितले सजनाव, बोलत चला. चार कोडे. कोडे कळतील का? कोडे कोडं कळतं का? कोडं काही काही हो बी म्हणते तर नाही बी म्हणते. हो म्हणते प्रल्हाद महाराज. कोडं कोडं मग एक जण कोडं घालायचं आणि दुसऱ्यानं कोडं सोडवायचं. कोरड्या हिरी चोर बमला तो सोडवा घंटी. तेव्हा ओंकार महाराजांनी बरोबर आहे का? अशी सोडवीत चला. माहिती तर तुम्हाला हा असं सोडवीत चला. हा गावभर फिरती पण मंदिराचा घाबरती. नाही सांगा. गावभर फिरती पण मंदिराचा घाबरती. हा चप्पल जमलं की ह्याला कोडे म्हणायचे. कळायला लागले का नाही? काय म्हणायचं? चप्पल नाही कोडे. कोडे म्हणायचे. असे वर्तमान अभंगात किती कोडे आहेत देवाचे? चार. चालू अभंगात चार कोडे आहेत. बरं कुलप तर कळते ना? कुलप कुलप कळते ना? हा कुलप म्हणा, कोडे म्हणा, मोबाईलला लॉक म्हणा, पिन कोड म्हणा, काय म्हणायचे ती म्हणा. माणसं घराला कुलूप का लावतात? चोरी होऊ नये म्हणून. बरं मोबाईलला कॉड कोड का टाकायचा? आपल्या मोबाईलला लॉक का टाकायचं? कोड फक्त एकच आहे. काय आपल्या मनात काय शिजायलंय दुसऱ्याला कळू नये, ह्याच्यापेक्षा दुसरं कसं नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणा, कुलूप म्हणा, नाही तर कोड म्हणा. आजचे भगवान कृष्णाचे किती कोड आहेत आज? चार. किती कुलप आहेत? चार. मला वाटतं एक 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 कुलप बघून घेऊ आणि कुलप झाल्यावर चाव्या बघत बसू, म्हणजे आपलं उरकत राहते हळूहळू हळूहळू. चार कुलप आहेत, चार कुलप. बोला पहिला कुलूप आनंद घोडं उदळ्यावर जी उदळायला मशी उदळ्यावर बारीक नाच.
असायचं तिला सोडून ते झालं झालं इकडे लय नाही बारी एकदम नंबर आहे का बरोबर आहे का नाही हा ओरिजिनल असं बारीक नाचलं पाहिजे आताशी तर सुरू झालंय आपण दोघं जण आता मला लय नाद आहे तिथे काही अडचण नाही बारीक नाद असते काही काहीला विडलो इकडे लक्ष द्या चला पहिला कुलूप कुलूप म्हणजे कोड लक्षात ठेवा थोडं लक्ष द्या काय कुलूप आहे पहिलं ऐका अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहेत माझ्या पुन्हा लक्ष द्या अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहेत असा देव बालक होऊन नंदाच्या घरी आलाच कसा पहिलं कुलूप कळलं का कस काय बाबा देव किती मोठा एवढा प्रभू भावे तिने संपुष्टी राहावे त्याच्या बाबतीत जर विचार केला तर अनंत ब्रह्मांड उदरात साठवण्याची ताकद देवाची आपल्याला माहिती आहे काय यशोदा मातेनं कृष्णाला हाक मारली कृष्णा इकडे म्हणले का माती खाल्लीस म्हणून कानावर आले नाही आई गाई नाही खाल्ली गमे माती 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 नाही खाल्ली गमे माती नाही खाल्ली गमे माती असल्यामुळे माझा अपप्रचार करायला आहे आई गाई नाही खाल्ली ग म्या माती खाल्ली नाही बळीराम दादा खोट बोलतो आणि कुदांड घेतो माझ्यावर यशोदेने सांगितलं बळीराम दादाच सोडून दी पण मुले सांगताती माती खातो गे श्रीपती माती खातो नामदेव महाराजाची गोळ नाही फार सुंदर आहे म्हणजे ऐकण्या वाचण्यासारखी मुले सांगताती माती खातो गे श्रीपती लाकूड घेऊन हातात माती खातो कापूसत हातात लाकूड घेतलंय कृष्णा माती खाल्लीस का नाही माती खाल्लीस का नाही खरंच सांग नाही मारावया तिने उगारिली काटी मारावया तिने उगारिली मारावया तिने उगारिली काटी मारावया तिने उगारिली काटी भुवने त्या पोटी चौदा देखे भुवने त्या पोटी चौदा देखे भुवने त्या पोटी चौदा देखे उगारिली काटी आणि भुवने त्या पोटी चौदा देखे आकार बरा म्हणल्या बरोबर तोंड उघडलं ब्रह्मांडाचं दर्शन चौदा म्हणा अनंत म्हणा किंवा नामदेव राय म्हणतात ब्रह्मांडे देखिली आणि नामा म्हणे वेडी झाली ब्रह्मांड बघितलं आणि यशोदा माता वेडी झाली एवढा मोठा देव म्हणे हो हो एवढा देव अनंत ऐकायला लागलात का अनंत ब्रह्मांड ज्याच्या हृदयात उदरात साठवण्याची ताकद आहे मग तुमचं कुलूप काय कोड काय प्रश्न काय नवल काय नवल एकच आहे की अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे तो देव नंदाच्या घरी बालक होऊन आलाच कसा प्रश्न कळाला का नाही कोड कळालं का नाही पहिलं कोड म्हणा कुलूप म्हणा एवढा देव बालक होऊन नंदाच्या घरी आला
कसा जाऊ द्या, कसा आला ही बघू, ही कुलूप आहे, चावी ह्याची नंतर बघू, बरोबर आहे की नाही? आधी कुलूप कुलूप बघून घेऊ. ही पहिलं कुलूप, पहिलं कुलूप लक्षात आलं का नाही? पहिलं कुलूप. दुसरं कुलूप पृथ्वी, आज उगा जीव तुडून चालू आहे गो, कारण तिघ बी पेटलेले तरी ही तर काय विषय येत नाही मला. सवत असली की बाई नटून नांदती अशी, जमलं काय का असाना, बरोबर आहे का नाही? कुलूप दुसरं आहे, किती कुलूप आहे, दुसरं आहे, ध्यानात ठेवायचं. कुलूप नंबर एक, अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात तो देव नंदाच्या घरी आलाच कसा. कुलूप नंबर दोन, पृथ्वीला जीव घालण्याची ज्याची ताकद आहे तो देव, त्या देवाला येशोदा कस काय जीव घालत होती बाबा. बर, स्वतः देव येशोदेच्याकडे जायचा. अहो विश्वाचा जनिता, काय येशोदेचा अधिकार, म्हणे येशोदेशी माता. एवढा मोठा देव, पण येशोदा मातेच्या पुढे जायचा नाही, मला जीव घाल. Yeah.
काय जादू केली ह्यांना तुम्ही, नेमकी काय केलंय काय, ह्यांचं जसं सांगितलंय तसं मला काही सांगा हो ना, ह्यांचं जसं बेटी गाठी झाल्या तशी समाधानीच आहे, ती काय असन ती असन ह्यांच्याकडे काहीतरी आहे पण, बरोबर आहे का नाही, मला आहे द्या ओलय बायको हनायली माहीत त्यांना बाडणार हो ना, उचलू उचलू आपटायली आता काय सांगाव, कालच म्हणली मला भांडे घासून घ्या, मला मेलं मी जीवत मारून टाकीन, भांडे घासून घ्या का मी ज्ञानदीपवाला आहे का काय, कोण समजायलीच काय म्हणलं, काय समजायला काय म्हणलं, भांडे घासून घ्या, लग्न झाल्यापासून तुझंच ऐकायला म्हणलं, भांडे घासून घ्या भांडे घासून घ्या, मला काही स्वाभिमान आहे का नाही म्हणलं, मला कोण आहे हा, वजन आहे मोह घरी तुमच्यावानी काय मोह, वजन आहे आपलं हा, भांडे घासू काय लावलं का म्हणलं, भांडे घासून घ्या, जीवत मारेन आजपासून माझ्या म्हणाव, मी आधी धुना धुणार मग भांडे घासणार हा, वजन आहे त्याच्यामुळे रणजित महाराजाकडून मी नारळ काहीतरी न्याहणार आहे आता, बरोबर आहे का नाही हा, न्याहणार आहे तिच्यावर ओवळून टाकणार आहे विठ्ठल येसो दे घराकडे चाल, किती कुलपासाठी चालले दुसरं वा, मला जीव घाल साध्या गव्हाची पोळी, लाटीन पुरणपोळी करून दे मोठी, नाही अडवीत गुळासाठी मला जीव घाल, येसो दे मला जीव घाल स्वतः देव म्हणायचा, म्हणजे एवढा मोठा देव आणि त्या देवाला कोण जीव घालती, येसुदा जीव घालती ना, देवाची किमया रामायणामध्ये पंचवटीच्या ठिकाणी ज्यावेळेला रामातेने स्वयंपाक तयार केला आणि सांगितलं दुसऱ्या कुलपासाठी सांगायला, सीतामातेने सांगितलं मालक जेवायला वास स्वयंपाक तयार आहे, प्रभू म्हणले सीते तू जीवून घे मला जरा उशीर आहे, म्हणले का सगळं जग जेवले अशी मला जेवता येत नाही, कुणाचे उद्गार आहे ते रामप्रभूचे, कुणाचे आहे, मी जे बोलतो तेच बोलायचं, फक्त मला ती सवय लागलेली अशी आमच्या भागात कसं बोलत बोलत कीर्तन करत, तसं तुम्ही मला तेवढं बोला बाकी काय नाही, मला उशीर आहे तू जीवून घे, कोण म्हणलं रामप्रभू, कुणाला सीतेला म्हणले ना प्रल्हाद महाराज, सीतेला म्हणले तू जीवून घे, सीतेने सांगितलं मालक काय अडचण आहे, म्हणले जग जेवल्याशिवाय मला जेवता येत नाही, आता बायाचं कसं असतं, बाया बिगर मोसमात गिर टाकीत नाहीत, मोसम बघून गिर टाकतात, लक्षात आलं की नाही, बाया बिगर मोसमात गिर टाकीत नाही, दोन चार दिवस जाऊ दिले आणि दोन चार दिवस गेल्याच्या नंतर हळूच मुंगी घेतली, मुंगी आणि एका कापराच्या डबीमध्ये टाकली, डबीचं टोपण लावलं आणि कमराला खाऊन टाकली, कमराला डबी खाऊन टाकली, चार दोन दिवसाच्या नंतर मालक जेवाय बस हा वाढ, जेवायला वाढलं जेवाय बसल्याबरोबर चार दोन घास घेतली, सीतेनं सांगितलं मालक जग जेवलं का, अगं मी ताटावर बसलो की जग जेवलेलं असतं, चपाती वाढ चल, चपाती वाढली पुन्हा चार दोन घास घेतली, मालक जग जेवलं का, अगं वाढ किड्या मुंग्या सहित जगलं, किड्या मुंग्या सहित सगळे जेवले, म्हणलं की बाईनं शब्द धरला, तेवढा शब्द धरला नाही ना मालक थांबा काय, हळूच कमराची डबी काढली आणि टोपण उघडलं, तिला दाखवायचं ती ही मुंगी चार दिवसानं उपाशी, तुम्ही कसं जेवायला, पण टोपण उघडलं अहो मुंगीच्या आधी साखर खाली पडली, तया मुखी चारा कोण खाली पोषितो जगाशी एकला
कुणाची, तुम्ही फक्त लक्ष द्या माझ्याकडे, फार सुंदर अभंग, विशेष सुंदर आहे. कारे नाठविशी आणि कृपाळू देवाशी. अहो विठ्ठल महाराज, सगळ्या जगाला जीव घालण्याची ताकद देवाते. सगळ्या जगाला जीव घालण्याची ताकद नाही का सांगा? सगळ्या जगाला देव जीव घालतो, आणि असा देव आज कुणाच्या हातानं जेवायला आहे? यशोदेच्या हातानं. म्हणून ही नवलच आहे की ही कोडच आहे की, बरोबर आहे का नाही? मग एवढा मोठा देव पृथ्वीला तृप्त करण्याची ज्याची ताकद, असला देव यशोदेच्या हातानं कस काय देवत होता, ही कस काय ती नंतर बघू. ही दुसरं कुलूप झालंय आता, लक्षात आलं की नाही? पहिला कुलूप अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे, तो देव नंदाच्या घरी आलाच कसा. दुसरा कुलूप पृथ्वीला जीव घालण्याची ताकद ज्याच्यात आहे, तो देव यशोदेच्या हातानं कस काय जीवत होता. ऐका आता तिसरं कुलूप. जोरदार. वा, खरं म्हणजे रणजित महाराजांचं कुठल्या तरी जन्मातलं पुण्य म्हणावं लागेल महाराज. मला वाटणार की तुम्हाला आता ही संपल्यावर कर्म म्हणून, बरोबर आहे की नाही? ही माणसं निघाल्यावर डोळे भरून येतील महाराज. काय माणसं तोला मोलाची, देवानं काय का मला खोटी स्तुती करता येत नाही. देवानं एका एक असा गुण दिलेला आहे की माणसाची मनं खिचून घेते, ताकद आहे महाराज. एका गुणामध्ये काय काय आवाज आहे बघा ना महाराज. असा अंतकरणाचा छेद घेणारी काही माणसं आहेत अशी, हातात जादू गाणे काय सुंदर आहे, पण माणसाचं बी प्रेम म्हणावतं एवढी माणसं महाराजांनी खरंच कमवलंय महाराज. एकदा खरंच कमवलंय माणूस की आहे म्हणून एवढे माणूस आहे, नाही तर माणसाला कुठं वेळ जायला महाराज, आहे का सांगा बरं? काय नाही, कुठंतरी महाराजांचा पदस्पर्श, भवानी मातेची कृपा, आणि त्या कृपेची कुणाला तरी काहीतरी जाणीव झाल्याशिवाय माणसं इथं येत नाहीत. ह्याच्यावर मी तर विनाकारण येत आहेत का? काहीतरी कुठंतरी कुणाला तरी अनुभूती आहेच, आणि म्हणून एवढी लोक इथं जमलेत. आपला मुद्दा एवढाच आहे. पहिला कुलूप आहे अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे, तो देव नंदाच्या घरी आलाच कसा. दुसरा कुलूप आहे पृथ्वी ज्यानं तृप्त केली, असा देव यशोदेच्या हातानं कस काय जेवत होता. आणि तिसरं कुलूप आहे विश्वात व्यापून भरलेला देव आहे, मी नाही ऐसा ठाव उरला असे कवन, आणि सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. लक्षात आलं का नाही? देव नाही काय,
देव नटला नाना परी देव विनोद सोडून द्या, पण देव नाही अशी जागा आहे का महाराज? देव नाही अशी जागाच नाही. सगळ्यात भरून उरलेला देव आहे, एवढा मोठा देव आहे. मग अशा देवाला काय महाराज एवढा मोठा देव म्हणले, तिची किती इज्जत पाहिजे. हवं आम्हाला चार दोन अभंग पाठवत तर मधून येणं काय, फुलं टाकणं काय, पुढे एक जबाबदार, माग एक जबाबदार, वजनात वजनात बरोबर आहे, ते आळंदीतला शब्द इकडला ना, वजनात बरोबर आहे का नाही. हा असं वजनात चलत आहे माणूस, पण ब्रह्मांड ज्याच्या ताब्यात आहे तो देव, एवढा देव. मग तुम्हाला नवल काय वाटायले? नवल ह्याचं वाटायला लागलंय, त्याला गवळणी कडेवर घ्यायची आणि गोकुळात फिरायची, त्याशी गवळणी कडी घेती काय विशेष आहे बाबा? एवढा मोठा देव आणि कोणी बी गवळणीने उचलायचं कडेवर घ्यायचं की ह्या घरी त्या घरी. बरं, ह्याच्यापेक्षा अजून सोपं सांगतो. स्वतः यशोदात म्हणायची, रडायला लागला की ए राधे 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 श्याम सुंदरा राधे हे श्याम सुंदरा दुनिया तन तन दुनिया मंदिरा 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 वा वा राधे राधे श्याम सुंदरा. स्वतः यशोदा म्हणायची राधे हे श्याम सुंदरा ने आता झडक करी आपुलिया मंदिरा. अगर राधे रडायचं थांबणं आहे त्याला तुझ्या घरी घेऊन जा, माझ्याकडे लक्ष द्या. आणि स्वतः राधेनं उचलायचं आणि राधेनं उचलून कन्हैयाला कडेवर घ्यायचं आणि घरी घेऊन जायचं आणि देव रडायचं थांबायचं. काय विशेष आहे महाराज? लक्ष द्या लागलंय का नाही? आता माझ्याकडे लक्ष द्या. पहिला कुलूप, आता मी डबल डबल का सांगतो, तुमच्या परफेक्ट ध्यानात बसा. पहिला कुलूप अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे तो देव नंदाच्या घरी आलाच कसा? एक पृथ्वीला जीव घालण्याची ज्याची ताकद आहे तो देव यशोद्याच्या हातानं कसं काय जेवत होता? दोन
विश्वात भरून उरलेला देव त्याला गवळणी कसकायकडे उडून फिरत होत्या तीन. आणि आता असलं कुलूप आहे, कुलूपच कुणाच्या बापाला उघडत नाही. दांड ग कुलूप टाकले, कुलूप किती जण आले कसली बिचावी लावली तरी कुलूपच उघडत नाही. असलं कसलं कुलूप आहे ऐकून घेऊया. जोरदार वाजवा शेवट, उद्या काही कोणी म्हणणार नाही तुम्हाला टाळ्या वाजवा म्हणून. लक्षात आलं एवढं ऐकाय सारखं कुलूप आहे बरं का. कुलूप लय दांड गय आता, असलं ऐकाय सारखं कुलूप आहे. असलं कुलूप आहे टप्पू. आता ताईट बसा, ढिले अंगाने कुलूप कळत नाही, नीट बसा. हा ताईट बसा, कुलूप ऐका. तुका म्हणे नटधारी आणि भोग भोगुणी ब्रह्मचारी. हा म्हणजे हो, चार बायका केल्या म्हणायलाय मला संन्यासी म्हणा. हे असलं कुलूप ही आता कळायला लागलंय का ना. हे काय उलूप उघडत आहे का. बर चिल्लर बीन आहे. हा बर खोट कसं म्हणावं. सोळा शस्त्र नारी ब्रह्मचारी कैसा निराहारी दुर्वासा पाठविले निराहारी दुर्वासा पाठविले. सोळा शस्त्र नारी ब्रह्मचारी कैसा निराहारी नाथ महाराज म्हणतात. सोळा सहस्त्र नारी ब्रह्मचारी कैसा असला असला ब्रह्मचारी निराहारी दुर्वासा पाठविले. असला कुठं ब्रह्मचारी असतो का. हा 16108 बायका केल्या म्हणायला मी कोण आहे. ब्रह्मचारी आहे. लक्षात आलं का नाही. मी ब्रह्मचारी ही पद्धत आहे म्हणण्याची. इकडे लक्ष द्या. आता बघा हे कितवं कुलूप चालू ओंकार महाराज. चौथं कुलूप आहे बरोबर. आता कुलूप ऐका. आता बघा डबल एकदा घ्या. झाला अभंग. आता अनंत ब्रह्मांडाच्या चौदरात तो देव नंदाच्या घरी आलाच कसा. कुलूप नंबर बोला एक. पृथ्वीला जीव घालण्याची ज्याची ताकद आहे असा देव यशोदेच्या हातानं कस काय जेवत होता. कुलूप नंबर. विश्वात भरून उरलेला देव त्याला गवळणी कसकाकडे घेऊन फिरत होत्या. कुलूप नंबर तीन. आणि नटधारी नटे भवनाट विशेष 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 उपकरणाने ज्याला नटविण्याचं काम केलंय. नटधारी तो नट येतो. आणि असला नटधारी देव तो ब्रह्मचारी कसकाय. कुलूप नंबर. कुलूप म्हणजेच नवल म्हणून महाराज म्हणतात. नवल Nabla, kya bane, kya bane.
पार घुमाए पार घुमाए शूटिंग हात वर घ्या जय हो हा विठ्ठल महाराज हा जय जय गोपाल घुमाए एक ताला पखवाजाच्या कुल्प झालेत अजून चव्या राहिले आता बरोबर आहे का नाही आता शे आपण काही मूड आहे ना फ्रेश का नाराज आहेत काय का च्या सांगायचा नका ना फ्रेश आहेत का सगळे ओय अजून अर्धा पाऊन तास माझ्या म्हणण्यानं महाराज तर एक तास म्हणतात कस करायचं हा चालतंय ना हातवारी करा किती जणाला कीर्तन बंद करा वाटायले टाळी असती का कीर्तनात टाळी असती अहो गुळ द्या म्हणलं तर टाळी कुठं टाळी कशाला आता आहे का कीर्तनात टाळी असती होय बरं पाणी द्या विठ्ठल विठ्ठल आता काही नाही ह्यांना माहिती तुम्ही का बसव इकडे आता इकडे हो ना आता टाळी असू द्या चला इकडे लक्ष द्या काही वाटत नाही ना काही वेगळं वाटणार ना वाटणार ना हा मग काही नाही इकडे लक्ष द्या काही वाटणार ना मग द्या पाणी पाणी द्या एक अर्धा तास चालेल दादा बाबा अर्धा तास काय आम्हाला ह्यांना बी लांब जायचंय ताईला जायचंय अरे बाबा त्याला वाढून द्यावं लागतंय टाईम टाईम वाढून द्यावं लागते ना असं कसं होय बरोबर आहे का नाही एक तर मी संजू महाराजामुळे एवढ्या कमी ह्याच्यात आलो कमी म्हणजे वेळेत कमी वेळेत असं म्हणायचं होतं मला कमी वेळेत म्हणायचं होतं आता बघा आता ते प्रसादावाले ते विक्षेप करू नका कुणी इकडे येऊ नका जागेवर थांबा जेव्हा ज्ञानेश्वर माऊली होईल तेव्हा या हा आणून ठेवा पण इकडे येऊ नका बोलू नका माझ्या लक्ष द्या बघा इकडं आता इकडे लक्ष द्या एवढे कुल्प सांगतो कुल्प बरं का कुल्प सांगितले आता च्याव्या राहिल्या एवढ्या च्याव्या झाल्या की मग गवळणी सुरू करू चालते ना हा आता बघा बाबा तुम्ही जावंच लागतं तुम्हाला तिकडे नाही ना तिकडे बसा म्हणले तेव्हा कधी आलेच इकडे एका जागेवर बसा ना शांत ते बसा जागेवर बसा मी सांगतो बस बस विठ्ठल 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 कोणी बोलू नका उठू नका शांत बसा बघा इकडे लक्ष द्या आता हे कुल्प झाले बरं हा कुल्प किती होते महाराज चार चार कुल्प मला वाटतंय च्यावे बी आता किती सांगा चार लय बी सांगण्यात माझ्या नाही चार तसा घोष घेऊन फिरण्यात काय माझ्या काय नाही बरं आता इकडे लक्ष द्या कैलास महाराज आता लक्ष द्या कुल्प जे सांगितलेत ओंकार महाराजांनी ध्यान देऊन ऐकले कुणाचे कुल्प इथे कुल्प कोणी लावलेत देवानं कुल्प कोणी लावले संजू बाबा देवानं पण देव असा नटधारी महाराज की कुल्प लावले पण च्याव्या जवळ ठुल्या नाही कसं असते जुनी म्हण आहे की इकडे आहे का नाही माहीत नाही आता आमच्या जिल्ह्यात म्हण आहे ते ओंकार बोला विचारा काय हागरी पशी बसावं पण घागरी पशी बसू नाही आहे का नाही म्हतारे म्हणतात का नाही माणसानं हागरी पशी बसावं पण घागरी पशी जर बसलं येडं बी येणार पाणी घे बरं पाणी असतंय का नाही सांगा बरं टाळ मृदुंग ज्या मंदिराच्या कुल खोली ठुलेल्या आहेत त्याची चावी ज्याच्याकडे असेल त्याला माणसं रातचं बी उठू देत की अय गुरुवा चावी कुठे उठी देत का नाही त्याच्यामुळे देवासा नटधारी महाराज कुल्प लावले पण च्याव्या स्वतःकडे ठुल्या नाही तू का म्हणे किल्या आपुल्या टाकून झाला मेहमान टाकून झाला आपुल्या टाकून आता ऐका तू कोबरा काय म्हणतो
सांगता तुका म्हणे किल्ल्या किल्ल्या म्हणजे चाव्या कुणाजवळ दिल्या कुलप हे ना लावले पण ते कुटाना नको वा संता हाती दिल्या हे चौकड्याचे महाराज त्याचं पुढचं आहे अंगा वेगळ्या आपुल्या आणि टाकून झाला मेहमान मेहमान म्हणजे पाहुणा चाव्या संताकडे दिली आणि मोकळा झाला कुलप लावलेत तुम्हाला जव्हा गरज पडन तव्हा उघडा लक्ष द्या लागले का बाबा लक्ष द्या लागले का हा आता इकडे लक्ष द्या थोडं महत्वाचं चाव्या ऐकायच्या कुलप चार आहेत त्याच्यामुळे चाव्या बी किती महत्वाच्या आहेत आपल्याला चाव्या किती गरजेच्या आहेत ऐका आता तशा चाव्या भरपूर आहेत पण मोजक्या चार सांगतो हे हार काढू द्या मग बघतो तुमची म्हणजे चाव्या सांगतो असं असं म्हणायचं इकडे लक्ष द्या आता बघा आता कुलप सांगा म्हणजे मी त्याच्या चाव्या सांगत शिरतो अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे तो देव नंदाच्या घरी आलाच कसा कुलूप नंबर आता कुलूप कसे बघा आता जाऊ द्या लोकांचा आपल्यात ऐका अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे संजू महाराज तो देव नंदाच्या घरी आलाच कसा तर त्या ह्या कुलपाला चावी लावायची भाव नावाची कोणती चावी लावायची भाव कारण भाव देखो नि नंदाचा नंदराजाची भावना अशी होती काय त्या नंदराजानं भक्ती केली होती आणि एकच केलं काय की देव माझ्या पोटी जन्माला यावा लक्ष द्या लागले का ना अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे तो देव नंदाच्या घरी बालक होऊन आलाच कसा हे पहिलं कुलूप आहे कारण भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठा उठी भाव जर त्याच्याजवळ असला तर जगात कशाचीच गरज पडत नाही कारण भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ करी देवावरी सत्ता आणि कोण त्याहून परता तुका म्हणे भाव जवळी धरूनी आणि देव किंवा तुका म्हणे मिट नाही अन्न त्या नावे तुका म्हणे अवघे फिके भावावीन आणि मिट नाही अन्न त्या न्याये काही न लगे भावची कारण तुका म्हणियान विठोबा भावाचा प्रमाणे एका बाजूला पुरत येत आता काही अडचण नाही लक्षात आलं का नाही देव भावा बरोबर आहे का नाही भावाचा भुकेला आणि वैकुंठ सोडून या आला म्हणजे पहिली चावी कहा सजनाव बोला की नंदराजाची भावना बघितली आणि त्या भावनेचा परिणाम असा झाला की स्वतः देव नंदराजाच्या घरी आले पहिली चावी भाव कुलूप आहे का पहिलं कुलूप नुसत्याची चावी सापडली पहिल्या चावीचं नाव भाव दुसरं कुलूप आहे पृथ्वी जन तृप्त केली त्याला येशूदा कस काय जीव घालीत होती त्या चावीचं नाव आहे भक्ती नावाची त्या कुलपाला चावी कोणती लावायची भक्ती कारण भक्ती होय भक्ती केला तैसा आणि पुरवी धरावी ते इच्छा येशोदा मातेनं देवाकडे विनंती केली देवा इकडे लक्ष द्या मा पूर्व इतिहास आहे देवा
काही भी करा पण माझ्या पोटी जन्माला या, माझ्या पोटी जन्माला या म्हणल्याच्या मला तुम्हाला जीव घालायचे. तळाला देवानं सांगितलं की यशोदे ही बुकिंग अगोदरच झालेली. म्हणजे कस काय, देवके मातेनं तीन तप जप तीन तप प्रतिज्ञा काय म्हणते त्याला, तीन तप. ती देवकी माता जी होती देवकी, त्या देवकी मातेनं तीन तप म्हणजे किती वर्ष झाले, बारत्रिक 36 वर्ष तपश्चर्या केलेली. व्यासाने फार सुंदर लिहिलंय, तपश्चर्या केलेली. त्याच्यामुळे तिला मी विनंती केली, तुझी काय इच्छा आहे? त्याने एकच सांगितलं, माझ्या पोटी जन्माला या. कोणी सांगितलंय? देवकीनं. म्हणले मग मी तिला शब्द दिलेला आहे. म्हणले मग कसं? बरं, म्हणले शब्द एवढाच दिलाय की तुझ्या पोटी जन्माला येईल. मग असं करतो, जन्माला तिच्या पोटी येतो आणि जेव्हा तुझ्या घरी येतो. कळालं का नाही? कळालं? लक्षात आला का विषय तुमच्या? म्हणजे जन्म मथुरेत आणि आनंद गोकुळात, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. लक्षात आलं तुमच्या आता? हा, आता बघा. म्हणून तिनं सांगितलं मग माझी काय, तर काय अडचण नाही, तुम्ही भक्ती केली ना तुझ्या हातानं जेवण. म्हणून देव यशोदा मातेच्या हातानं जेवायचा का? फक्त भक्ती नावाची चावी लावली. उघडलं का कुलूप? पटकन बोला, उघडलं का? उघडलं. पहिली चावी भाव, दुसरी चावी भक्ती, तिसरी चावी आता आहे का? आता तिसरं कुलूप आहे की एवढा मोठा देव विश्वात भरून उरलेला, त्याला गवळणी कस काय कडेवर घेऊन फिरायच्या? त्याचं असं आहे, त्याला चावी लावायची विश्वास नावाची. कोणती? विश्वास. कारण 100% गवळणीचा देवावर विश्वास होता. काही बी झालं तरी आमचं नान न मुडू देणार नाही. विश्वास, त्याला किंमत आहे. हा, विश्वास स्वामीवर सत्ता करता येते. तुम्ही जरा असं बोर झालात का जरा? नाही ना काय? मग आता ऐका, विश्वास एवढा महत्वाचा आहे की विश्वास एवढं या जगात काहीच महत्वाचं नाही. मला काय पाहिजे? फक्त एकूणमेकावर नात्य कुठलं बी असू द्या, ते नातं टिकविण्यासाठी त्या नात्यामध्ये एकमेकावरचा काय महत्वाचा आहे? विश्वास. त्यातली त्यात मैत्रीचं नातं, त्याच्यात विश्वास खूप महत्वाचा आहे. मारण अहो, मोठमोठे हे हॉटेल वगैरे जी चलतीत ना, त्या फक्त त्या मॅनेजरच्या विश्वासावर चलतेत ना महाराज? कशावर चलतेत सांगा? विश्वास महत्वाचा आहे. आणि ऐका, थोडं लक्ष द्या, एक महत्वाचा मुद्दा सांगतो. एवढा विश्वास होता गवळणीचा, एवढा विश्वास होता, त्यांना माहिती काही झालं तरी नान न मोडू देणार नाही. रडायला लागलं एक दिवशी, ऐका हो, रडायला लागला. आणि राधा तिथून चालली होती मग सांगितल्याप्रमाणे, आत्या काय झालं? अगं काय नाही ग राधे, काय सांगावा, रडताच थांबा नाही गेलाय. हा किती बी समजूत घातले, नाना परी समजाविते, मागिल ते खाया देते, थोपटोनी निजविते. तरी हा राही ना, राहतच नाही, काय करावा? रडते माझे बाळ तानेन समजाविता, काय करावा? नाही राधे ना, माझ्याकडे लक्ष आहे ना तुमचं, फार सुंदर बरं का, विश्वासासाठी बोलायलं. राधेनं सांगितलं, माय हात द्या, माय हातात द्या. आणि हातात घेतलं, राधेचा हात लागल्या बरोबर कृष्ण होय गप झाला, गप झाला कृष्ण. यशोदा म्हणली, मा राधे काय जा तू ग तुझ्या हातात? अग थांबतच नव्हतं, रडतच होत. तुझ्या हातात गेल्या बरोबर रडायचं थांबलं. माया ते ह्याला घरी नेऊ का? न्या जा, मी काम धंदा उरकीते, विश्वासासाठी बोलायला लागलो, न्या जा घरी. आणि राधेनं त्या कृष्णाला घरी आणलं. बरं, बाळ किती? 5 वर्षाचं. 5 वर्षाच्या लेकराला घरी नेलं. फार सुंदर आहे, ऐका बरं का.
आणि दरवाजा लावून घेतला आणि गप्पा आणि तो सोनाय बाबू तो सोनाय माझ्या कृष्णाला माझ्या सोन्याला दृष्ट कशी झाली अशी यशोदा माता त्याला गुलवायची खेळ आपली ही राधा माय माझा कृष्ण माझा वाघ माझं छकुल माझ्या बाबूला बायकू करायची मामाची करायची गुलु 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 गुलू गप्पा हाणायची बोलायची त्यानं बी हु म्हणायचं असं गोड बोलायचे पण ऐका ना पुढं महत्वाचं कसं गोड बोलायचे एकूण मेकाला हे बारीक बोलायचं काय झालं महाराज गप कुणी व्हायला नाही पाहिजे होत अशी घटना घडून गेली काय त्या राधेच्या मनात कृष्णाविषयी पाप आलं आणि आता एक मुद्दा सुरुवातीला ऐकून ठेवा म्हणजे शेवट त्याचा चांगला निघेल नात्यामध्ये निःशुल्क नात्यामध्ये सुरुवातीला ज्याच्या मनात पाप येतं प्रकरण त्याच्याव जातं शेवट त्याच्या बाजूनच महाराज लोक खडे खातात हे ना सुरुवात ज्याच्या मनात सुरुवात झाली ना पापाची त्याच्यावरच प्रकरण शिकतं कधी मी ध्यानात ठेवा आता बघा राधेच्या मनात पाप आलं माय कृष्ण काय नवरा बी शेतात गेलाय कुणीच नाही दार लावलेलं नाही एकटाच येस काय रे एवढी राधा 20-25 वर्षाची काय रे तुला काही बोलता बी आहे ना मोकळं काही बोलता बी आहे हे एवढं एवढं सर हे देवा जरा मोठा हुकी कोण म्हणली बोला राधा म्हणली ए कृष्णा थोडा मोठा हो की आता ह्याला काय महाराज गप कुणी मोठं झालं एकदमच 16-17 वर्षाचं आणि मग गप्पा मारायला लागले मग ती गुलुगुलु बोलणं मी काही माझ्या पदरचं नाही मारलं अंगणी रांगत गुलगुला बोलत असूर रुळत पाया तळी नामदेवराय म्हणतात गुलुगुलु गुलुगुलु गप्पा हाणायला लागले आणि गप्पा चालू होत्या राधेच्या गळ्यात कृष्णाचा हात होता नीट आहे का ह्याला सगळे प्रमाण पुरावेत माझ्याकडे तसं काही मी बोगस बोलणाऱ्यातला नाही गळ्यात हात टाकलेला होता गळ्यामध्ये हात घाली तर गळ्यात हात घातलेला आणि तेवढ्या दारावर थापू वाजली कृष्ण राधे दरवाजा उघड म्हणल्याबरोबर माय म्हणली कृष्ण नवरा आला काय कोण ठकीचा बापच आहे आवाज जाऊन ओळखी ते कृष्णा नवरा आला ते म्हणलं मी काय करू नवरा तू हा मी काय करू माय कृष्णा लहान हुकी ते म्हणलं काय झालं ते सुदामान मी शिकायला होतो म्हणलं सांदीपाणीच्या इथे काय ते सांदीपाणी बी ती लहान व्हायचा मंत्र मला शिकविला मोठं व्हायचा मंत्र मला शिकविला लहान व्हायचा सुदाम्याला शिकविला मला येतच नाही माय म्हणली मोहनान मोडन तसं करू नको तुझ्या पाया पडते कृष्णा नाही म्हणलं आपल्याला येतच नाही सुरुवात जिथून झाली तिथं शिकत आहे ध्यानात ठेवा मला येतच नाही म्हणला मला तेवढ्यात आवाज राधे दारुगड लट लट कापत दार उघडील पण कसं आहे महाराज भक्ताची इज्जत जाऊ देत नाही हो देव किती बी गेलं तरी काही नाही विश्वास म्हणजे विश्वास राधे नाही विश्वासानं दार उघडलं आणि तुला काय करायचं ते बघून घे म्हणली दरवाजा उघडला ही तर गोंधळ असं झाला कृष्ण राधेला दिसायचा 20 वर्षाचा आणि नवऱ्याला दिसायचा 5 वर्षाचा दरवाजा उघडला की लट लट का पाहिली ना कारण हिला 20 वर्षाचा आणि त्याला दिसलं 5 वर्षाचं ह्या लागी होणं आली स्वय बर तरी म्हणलं कुणा संग गुलुगुलु बोलायला ही लट लट का पाहिजे आडवं बोलायला का काय लट लट ह्याला बोलायतेस काय रोज आणि जा रोज मी रानात गेलो की ह्याला बोलून घेत जा विढल बरं मी काय म्हणतोय आपल्याला 5 वर्षाचं दिसायला आणि बायकूला 20 वर्षाचं दिसायला लागले बरोबर आहे का नाही माता असं जर म्हणला नवरा काय मी रानात गेलो की ह्याला रोज बोलून घेत जा ही आडवं बोलणं वाटण पुढच्याला का सरळ वाटणार आहे बोला की कसं वाटणार आहे आडवं मग ती म्हणली माय असं कसं नाही म्हणजे याचा अर्थ काय की गवळणीचा 100% विश्वास होता नवरा गेला मी रानातून येतो आणि कृष्ण नवरा गेला की राधा म्हणली कृष्णा काय केलंस रास ते म्हणला काहीच केलं नाही मला माहित होतं तू आमची इज्जत जाऊ देणार नाहीस म्हणून 100% तुझ्यावर विश्वास आहे मग विश्वास नावाची च्यावी लावायची आणि गवळणीने देवाला कडेवर घ्यायचं गोकुळात फिरत राहायचं तिसरं कुलूप कितव कुलूप तिसरं बीन चावी तिसरी बी कळालं म्हणजे पहिली चावी भाव दुसरी चावी भक्ती आणि तिसरी चावी विश्वास
चावी एक राहिली आता. तुका म्हणे नटधारीन भोग भोगुनी ब्रह्मचारी. ब्रह्मचारी कसा आता ऐका. आता एक नीट बस ताईट बसा. एक वाक्य सांगायचं मला. तुम्ही बी सगळे नीट बसा. तुम्ही बी ताईट ठेवायचे. उघड ढिले अंगाने कळत नाही. हां कसं आहे विठ्ठल महाराज ऐका. जास्त कृष्णाला सांगावं लागतो नाही कसं. हो ताईट बसण्यासाठी म्हणा. हा बघा कैलास बुवा कुटाने करायला काहीच अडचण नाही. फुल परवानगी. कसले बी कुटाने करा काही अडचण नाही. पण कुटाने भानगडी त्यानं करायच्या ज्याच्यात निस्तारायची ताकद. कुणी बी भानगडीत पडायचं नाही. निस्तारायची ताकद पाहिजे. रात्री 12 आणि 1 वाजता लघवीला उठल्यो बायकुला संघ उठणार आणि कुटाने करायचे नाही. मी तुमच्या पाया असल्या शिळपटाने कुटाने करायचेच नाहीत. मला लय बी वाटतंय तू इथं नाहणी पशी उभा राहा. असल्याने कुटाने करायचेच नाही. खरं सांगायलंय त्याच्यात डेरिंग पाहिजे. जी होईन ती होईन म्हणायचं बाह्या माग सारायच्या. जिथं उजडन तिथं उजडन उग यांच्या पाहुण्यावर. हा जी होईन ती होईन. बरोबर आहे का नाही महाराज. हा काय लोक काही का म्हणणं गेले आपलं. हा म्हणजे अंदर की बात फक्त ओंकार जाणे लक्षात आलं का. जे होईन ते होईन. हा कुठाने कुणी बी करायचे नाही. त्याला त्याच्यात धमक पाहिजे. निस्तारायची ताकद पाहिजे. माणसं म्हणजे त्यांना असं केला त्याच्यात निस्तारायची ताकद आहे. करू दे काय करायचं ते. हा आता ऐका आपला मुद्दा कुठे. कुटाने तर केले कुणी देवानं. कसा कुटाना केला बघा. भोग भोगला 16108 बायका केल्या. कुटाना झाला की आणि पुन्हा वरून काय सांगितलं मी. ब्रह्मचारी. आता निस्तारायचा कसा. केला तर खरं कुटाना पण निस्तारता आला पाहिजे ना. आता निस्तारला कसा देवानं बघा. ताईट बसा ऐका. आता कुणी कथा ऐका तुम्ही. आता भागवतातली कथा आहे. भागवतातली कथा आहे. काय झालं. ज्या वेळेला ऋषी दुर्वासाला देवानं निमंत्रण दिलं. कोणाला. दुर्वासाला. भगवानानं सांगितलं जेवायला या. ऋषी दुर्वा जेवायला आले आणि गंगेच्या पलीकडे थांबले. जरा बोर व्हायले का. कथा बदलू का. कथा बदलून सांगू का दुसरी. ही सांगू ना. हा मग ऐका. ऋषी दुर्वासाला बोलून घेतलं. आता हे चौथ्या कुलपासाठी चाललं ना. नाही तर लोक म्हणायचे अरे ओ कहा जा रहा है असं होऊच नाही होग. आणि मग जेवायला आले. गंगेच्या पलीकडे बसले. देवानं गवळेने सांगितलं पुरेव स्वयंपाक तयारी लागा. सगळ्या बायांनी स्वयंपाक केला. जांबवंतीच्या मनात आलं काय महाराज किती जेवाय. म्हणले एक महाराज ड्रायव्हर आपलं हे फक्त दुर्वासच आहेत. म्हणले मग स्वयंपाक एवढा कशाला. देवानं सांगितला गं येडी हे बी स्वयंपाक पुरण म्हणून गॅरंटी नाही. सगळा स्वयंपाक बनवला. इकडे ऐका गंगेच्या पलीकडे जाणार आहेत. गंगेच्या पलीकडे जाणार आहेत. तेवढ्यात गंगा वाहत होती. गेले भगवान परमात्मेकडे. देवा गंगेच्या पलीकडे कसं जायचं. देवानं सांगितलं जा माझ्या लक्ष द्या. जा त्या यमुनेला जाऊन सांगा म्हणाव हे यमुने आमचे मालक 16108 बायका करून जर निष्कलंक ब्रह्मचारी असतील तर यमुने वाट देशील. वरचं पाणी वरीन खालचं पाणी खालीन मधूनच रस्ता झाला. बाकीच्या जुन्या जुन्या म्हणल्या जमलं. नव्या नव्या होत्या त्या म्हणल्या मा हे कसं झालं. जुन्या म्हणल्या कसंही होती. वरचं पाणी येईन खालचं येईन आपला दहावा होईन. का करता आपल्याला. चला आपलं तिकडं गेल्या तिथं स्वयंपाक तुला बाबा 2-4 भाकरी घ्या. ते मला 2-4 सगळंच माझ्यासमोर ठेवा. धुडकेसुद्धा महागारीने आले. असं हात केला की मधीत चालले. म्हणले आता महागारी कसं जायचं. त्या दुर्वासाला विचारलं ए म्हाताऱ्या महागारी कसं जायचं. तिने सांगितलं ए जा त्या यमुनेला जाऊन सांगा म्हणाव हे यमुने हे दुर्वास 60,000 खंड्या अन्न खाऊन अजून जर उपाशीच असेल तर यमुने वाट दिशी. माझा भूली पडली कैशा परी आमा भोगुनी मने मी ब्रह्मचारी दिली वाट यमुने माय खरी आणि तुम्हा आम्हा नकळे अद्याप वरी ओ आयशा गवळणी त्या बोलती परस्परी. निळोबराय म्हणतात की दिली वाट यमुने माय खरी म्हणजे भोग भोगुनी ब्रह्मचारी चावी लावायची संत नावाची. दुर्वास नावाचे संत. संत नावाची चावी लावली की कुलूप उघडत. कुलूप नंबर 1 अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात तो देव नंदाच्या घरी आलाच कसा चावी लावा भाव. कुलूप नंबर 2 पृथ्वीला जेन जीव घातलं तो देव यशोदेच्या असताना जे कसा जेवत होता चावी लावा त्याला भक्ती. कुलूप नंबर 3 एवढ्या मोठ्या देवाला गवळणी कडेवर घेऊन कशा फिरायच्या चावी लावा विश्वास नावाची 3. आणि कुलूप नंबर 4 16108 बायका करून ब्रह्मचारी कसा त्याला चावी लावा संत नावाची. नवल केवढे केवढे नकळे कान्होबाचे गोडे. थोडी शंका राहिलीच काय. चारही बी चाव्या हरपाल्या तर हे बी महत्वाचं आहे ना. मग कसं असतंय चारही बी चाव्या हरपाल्या तर गॅरेजवाल्या का मास्टर चावी असते.
कसली चावी असती, कसल्या बी कुलपाला ती चावी लावली की कुलूपच उघडणार आपल्या, त्याला तिकडे मास्टर चावी म्हणतात, आपल्याकडे त्याला गुरु किल्ली म्हणते. कसली किल्ली म्हणते? आणि ती गुरु किल्ली आहे नाम नावाची. नाम नावाची चावी लावली की कसलं बी कुलूप उघडत, काय नो हे केले आणि एका चिंतिता विठ्ठले म्हणून नवल केवढे केवढे. नकळे कान्हो बाचे कुडे देवादि देवा जगत्रय जीवादि देवा जगत्रय जीवादि देवा जगत्रय जीवादि देवा जग हरिय श्री केशवा विनंती माझे, हरिय श्री केशवा विनंती माझे, हरिय श्री केशवा विनंती माझे. अवंगाचा भाव आपल्या पुढे मांडला. मोजक्या एक 5 ते 10-15 मिनिटाच्या आत जय विठ्ठल सैत गवळणी आणि काल्याचा प्रसंग सांगून मोकळं करूया. काय मला सांग, तुम्हाला सांग ना, मला सांगा काय ते. हो श्रीमती शेवट म्हणून आता अजून लई, अजून 2-8 तास राहिलेत. इकडे लक्ष द्या, आताशी 3 2 मुद्दे झालेत. कोणते? आताशी च्या कुलप झाले, श्याव्या झाल्या, आता काला राहिलाय. काय राहिलाय? अजून काला राहिला. माणसं नुसत्या अर्ध्या बटाट्यावर टका 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 बघायला लागलेत. काय चाललं ह्यांचं नेमकं? काय काय कळाना? कुलप कळाना, च्याव्या कळाना, काय? इकडे लक्ष द्या, एक थोड्या वेळात, बरोबर आहे का नाही? थोड्या वेळात भगवान कृष्ण परमात्माचे जन्म मथुरेत आनंद गोकुळात. भगवान कृष्ण परमात्मा हळूहळू लहानाचे मोठे व्हायला लागले. मोठे होत असताना, मोठे होत असताना चोऱ्या करायला लागले. घराने यशोदे मातेच्या गणावर यायला लागले. यशोदे फॉर्म भरायचा नाद आहे म्हणून मी गप्प आहे. हा फॉर्म, हा म्हणून मी गप्प आहे. बघ माझ्या लेकरा वाळ घेत असली तर राजकारण गेलं चुलीत, असं यशोदेनं सांगितलं. यशोदा म्हणली काही लाज आहे का ग तुमच्या जीवाला? हा एवढ्या कशा बिनलाज आहेत ग? अशी यशोदा म्हणली त्यांना. मी नाही त्यांना त्या लागले का नाही? पहिल्यापासून कशा बिनलाज आहेत? म्हणली काय झालं, काय झालं म्हणजे? अगं काही तुमच्या जीवाला वाटतं का नाही? अगं तुम्ही
गोकुळच्या कशाला ओळखच्या कशाला आहे का बर गोंधळ झाला ना गोकुळच्या नारी अग्या बारा घरच्या बारा जणी हे लाज बीज आहे का नाही हा अजा कशा आहे का तुम्ही तुम्ही खाऊ ना लोण्याचा बोला अगं तुम्ही खाऊ ना लोण्याचा गोळा हे अड घेता या गोपाळा आणि तुम्ही ठाईच्या ओडाळा गे गोकुळच्या नारी अशा कशा बिनलाज आहेत ग हा लाज नाहीत का अशी यशोदा म्हणायली त्यांना लक्ष द्यायला लागले का अशा कशा आहेत ग काही वाटत का तुम्हाला अगे तुम्ही लपून याची खोटी हरीचा पाटी तुमची एवढी चरी तर खोटी ग एवढी चरी तर खोटी ग गोकुळच्या नारी आता ही दिंगा नाही आता उगा देणार धरा हा काय तुम्ही लपून याची गोटी लागता हरीच्या पाटी अरे हा तुमची एवढी चरी तर खोटी गे गोकुळच्या नारी तुम्हाला लाज नाही का लाजच नाही म्हणजे बिन लाजच आहे तुम्ही अगं तुम्हाला काही वाटाय पाहिजे लेकरा कड बघा लेकरा कड पाच वर्षाच माझ बाळ तुमचं खरंय यशोदा म्हणायली मी नाही मी फक्त मध्यस्थी माणूस आहे महात्मा म्हणणं एकच आहे चोऱ्या करायला पण तुमच्या जीवाला लाज नाही का तुम्हाला लेकर नाही तू वांज आहेत सगळ्या अग पाच वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या खेळे आणि तुम्ही लटकाच घेता आळ गे गोकुळच्या नारे आणि जाऊ द्या करा तुम्हाला काय करायचंय ते सावळा गचिमना माझा सावळा गचिमना माझा असन तसला असन बाई तुम्ही माझ्या लेकराच्या नादी लागू नका माझा कसला व्यासन सावळा ग चिमना माझा गौळणी तर खेळ राजा तुम्ही मोठ्या ढाल ग जाग साडे अकरा वाढल्यापासून ऐकायला लागलंय आणि तुम्ही ह्याच्या नादाला लागलात ह्याच्या अग ह्याच्या नादा लागून काय व्हायचंय ग ए ह्याच्या नादी लागू नका हा ब्रह्मविद्येचा गणिता हा ब्रह्मविद्येचा गणिता पाहता तुम्ही असं आम्ही माऊळूस तो म्हणलं तरी तुम्हाला गोड लागेल ते अगं ह्याच्या नादी लागू नका तुम्ही हा ब्रह्मविद्येचा जनिता पण आमच्या बोलण्याला प्रमाण आहेत बरं तुम्ही याला धरू पाहता हा कैसा येईल हता गे गोकुळच्या नारी हे बाग बाई ऐक आणि हे बाग
माझ्या कृष्णानं खोड्या केल्या, पुरावा काय ग तुझ्याकडे? हा कुणाच्या बी विषयात माग पुढे बोलताना पुराव्यानं बोलावा, कळायला बाबा बोलून उपयोग काय? तुझ्याकडे काय पुरावा आहे का? म्हणली काही नाही, माघारी पुरावा घ्यायचा मग यायचं, ठीक आहे. बारीक तोंड केलं गवळ आणि माघारी निघाल्या तापाच होता. इकडून तिकडं देगलूरकडे निघाल्या, देगलूरून एक उभ्या कानाची गवळण आली. उभ्या कानाची कळती कारवान कळती का? कारवान 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 म्हण, आपल्याकडे कारवान म्हणत नाहीत का? कारवान उभ्या कानाची अशी वगार बिगार बाजारातून आणली की उभ्या कानाची वगार म्हणतात ना अशी, हा अशी उभ्या कानाची हरणी अशी कारवान गवळण तिकडून आली. इंदिरा गांधी कंपनीची होती. कंपनी कोणती होती तिची? म्हणजे कठानल्याला कठान, हा बापकट बापकट त्या बाका, हा हा बापकट हाणल्याला. इंदिरा गांधी कंपनीचा कटन, ते असे जीन्स पॅन्ट टी शर्ट 80 वर्षाची पारलेजी तेव्हा का, बरोबर आहे का नाही? हा ती 80 वर्षाची ती गवळण आणि तिकडून आली आणि तिथं ते शुद्ध बोलणं. कुठे गेलतात ग? ती म्हणली कुठं जाऊ दे, आम्ही झालो बेजार. आता एवढं बेजार झालं, एखाद्यानं म्हणा एक चाल येता का? तू निघतो का नाही इथून, बरोबर आहे का नाही? माणसं म्हणतात का? ती म्हणली आम्ही कुठं जाऊ दे, तू बेजार करू नको. अगं काय झालं? एक म्हणली तू नादी लागू नको, आम्ही त्या नंदाच्या घरी गेलो का ग? अरे कृष्ण खोड्या करायला लागलाय ग, लयच बेजार केला माझ्या गावाला. ही जी शिकलेली होती ना ती काय म्हणली माहिती का? माझ्या पण कानावर आलंय, आलंय माझ्या कानावर, मी अजून त्याला बघितलंच नाही ग, मला दाखवा ग कसलाय ती. ह्या अनुभवाच्या वाट्या त्या म्हणल्या नको नादी लागू, तू आपलं निघ बरं, लय बेकार आहे, मला दाखवा मी नीट करते त्याला. काय म्हणल्या अगं नको नादी लागू, आम्हाला बेजार केले तुला नीट, मला दाखवा म्हणली. जुन्या जुन्या म्हणल्या माय शिकलेलं या करीन काही बंदोबस्त, बाकीच्या म्हणल्या करीन तर करीन नाही तर करून घेईन, ते बी लय वक्त या ते का लय नीट आहे का, हिच्या तोंडाचा मसुबाच करतंय बघते. ती म्हणली मी बघते, मला दाखवा फक्त. बाकीच्या म्हणल्या अगं नको नादी लागू, लय बेकार आहे, काय करते? सांगाय सारखंच नाही. ते म्हणले सांग मला काय करते, सांगूच का? म्हणली नाथ महाराज म्हणले सांगायसारखं नाही, पण आता सांगाच म्हणलं तर सांगतो. म्हणले काय करते? काय करते? अचानक घरी येते, त्याला अवचित हरी तुझं अचानक येते, त्याला भाऊजय कळत नाही, भाऊ कळत नाही, नवरा कळत नाही, दीर कळत नाही, सासू नाही, सासरा नाही, गप कुणी गळ्यात उडी हंतन मुका घेते. ती म्हणली घेऊ दे, 5 वर्षाच्या लेकरानं जर मुका घेतला तर कुठं बिघडलं? मी 80 वर्षाची लेकरू, आता हे कुणाचे बी इथलं उचलायचं हे बारकं बारकं, आणि मुका घ्यायचा काय म्हणणार आहे माया आपल्याला? काहीच नाही. आणि ह्यांचा मुका घेतल्यो नाही ना सांगा ना, ह्यांचा मुका घेतल्यो चौबदाराचा मला विचारणार आहेत ना काय, आमच्या म्हाताऱ्याचा मुकाच तुम्ही कसं काय घेतला? पण लेकराचा मुका घेतल्यो कुणी विचारीन का? विचारीन का? नाही. ती म्हणले घेऊ दे घेतलात घेता, मला दाखव म्हणली फक्त, त्याला दाखवी ते कसं असतं ती, त्या मला दाखव. देव म्हणला ही लई चेडेवणी करायला लागली, हिला एकदा दाखवावंच लागते. ती इकडं ही दाखव दाखव म्हणाली, देव तिकडून पलीकडल्या गलीतूनच रांगत रांगत आला. ज्या जुन्या होत्या त्या म्हणल्या आला गई म्हणन उडी हाणन पळण काय आला म्हणन तीच उडी हाणन पळण. पण आता माझ्याकडे लक्ष द्या, ह्या गेल्या पळून, पण जी म्हणत होती ना मला दाखवा मी ह्याला नीट करते, तिनं लांबूनच बघितलं आणि पाहिली या वेद लावी. मनातच बसला, काळजात बसला, जडून बसला. आणि काय म्हणायली माहिती का? ती काय म्हणायली, आधी म्हणत होती मी ह्याला नीट करते, मी ह्याचं बघते, मी ह्याला जागेवर आणते, काय करतंय? आणि त्याला बघितलं बाईचा गिअरबॉक्सच कळलाच बा बिघडून गेला. ऐका ध्यान देऊन ऐका.
फिदा हो गया एवढा सुन नाही हाईच ना महाराज नाही का हो सांगा बर मग आता हा आवाज उद्या काही मिळणार नाही ऐकायला तुम्हाला उद्यापासून फक्त मोबाईलच आहे तोपर्यंत किंमत नसती माणसाला इथून निघून गेले पुन्हा मोबाईल ऐकत बसतील इथं आहे तोवर शेपाशे बक्षी द्यावा पाया पडावा होय बरोबर आहे का बघितलं तिनं ऐका आता एवढी लीला संपली की संपलंच आता झालंच झालं आता बरोबर आहे का नाही आता झालं झालं आता ऐका इकडे बघा आता बघितलं तिनं तुमच्या चरित्र लक्षात आहे ना बरोबर चरित्र लक्षात आहे ना हे बाकी ज्या मला मला हे गेल्या म्हणल्या उडी हाणली पळाल्या हिनाची बघितलं गिअर बॉक्सच बिघडला आणि आधी म्हणत होती मला दाखवा मी ह्याला नीट करते अशी म्हणणारी गळून कृष्णा महाराज त्याच्याकडे बघितलं बघतच राहिले आणि काय म्हणले माहिती का गावची येडे हे कशाला चोऱ्या करीन ग आता नीट ऐका एकदम शांत तुम्ही सगळे सगळ्याला कळणार नाही इकडे बघा गवळण म्हणायली मनातल्या काय घ्यावची येडे कशाला चोऱ्या करीन आता बघा विठ्ठल महाराज काय दिसतंय काय सुंदर आहे काय कुरळे कुरळे केस आहे कसं देखणं आहे लईच गोंड असे टी व्हीवर बातम्या बघता तुम्ही वरी अशी हेडलाईन असती आणि खाली कैलास बाबा बारीक पट्टी असती पट्टी असती पट्टीतल्या बातम्या दिसत नाहीत पण खऱ्या ओरिजिनल असतात वरून हेडलाईन बाईची चालली होती काय काय दिसतंय काय गोंडस आहे किती रूपवान आहे कसे कुरळे कुरळे लक्ष द्या कसे कुरळे कुरळे केस आहेत कसा काळा सावळा रंग आहे कसं काजळ कशा भोवाया कसे त्याचे ओठ आहेत कसं त्याचं तोंड आहे ही हेडलाईन होती ही कसली होती हेडलाईन पण हळूच पट्टीचे लहान आहे विठ्ठल 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 पट्टी वाचली का पट्टी वाचली का नाही वाचली अजून वाचली नाही कसं दिसतंय काय गोंडस आहे कसे त्याचे कुरुळे केस आहेत हेडलाईन हळूच पट्टी आहे हळूच पट्टी यायची काय करायचे लई लहान आहे ग अशा लई पट्ट्या असतात भाऊ फक्त वाचता आल्या पाहिजे लक्षात आलं का नाही फक्त वाचता आली पाहिजे पट्टी ओळखूची येत नाही लवकर विठ्ठल बोला येते पट्ट्या वाचता आल्या पाहिजे फक्त बरोबर आहे का नाही हाय सुंदर आहे ग लहान आहे ग मनातल्या मन पंथ ती देवा जर्रा मोठा असता तर तुझ्या संग लग्नच केलं असतं हसू नका याला निस्वार्थी प्रेम म्हणतात बाई 80 वर्षाची लेकरू आहे 5 वर्षाची कळायला लागले थोडा मोठा पाहिजे होता असतो या संग लग्नच केलं असत आता कसं आहे पुरवी धरावी ती इच्छा
जरा मोठा पाहिजे होतास म्हणलं की ह्यो 25 वर्षाचा झाला. बरं, ह्या बाईनं काय विचार केला? लहान आहे ना, प्रेमच व्यक्त करायचे ना, वयाचं काय घेणं देणं, आपलं प्रेम आहे त्याच्यावर उचलायचं, मुका घ्यायचं. बरं, लिकरू किती वर्षाचे? बोला की 5 वर्षाच्या लेकराचा मुका घ्यायला काही अडचण आहे का? उचलायचं संजूबा आणि मुका घ्यायचा त्या लेकराचा. आणि आता ऐका, उचललं आणि असं तोंडाला तोंड लावून गवळण त्या कृष्णाचा मुका घेणार, तेवढ्यात ह्याला पटी आठवली. हे म्हणला, बाई म्हणत होती जरा मोठा पाहिजे. तोंडाला तोंड लावायच्या टायमाला 25 वर्षाचा गप्पुनी दाढी टुचली, मयाव म्हणली, टाकलं खालीन, उडी हाणली, पळाली. महाराज, याच्या पुढ्या किती सांगू मही पत्र शिंदवाटे. बाई तुझा लाडका कान्हा, तुझी तुलाच गोड वाटे. अनेकाने खोड्या जरी सांगितल्या तरी त्याच्या खोड्या काही संपणार नाही. अनेक देवानं खोड्या केल्या, आता या खोड्या जवळजवळ संपून यशोदेने धरिला करी, वैसविला मांडीवरी मुखपसन करतो. आ खोड्या नको करू माझे बाबा, उद्या जाई राहणार सवे घेऊन बोधना यारे, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राहणार, या सगळे गोपाळ आले, गाई घेऊन राहणार गेले, आणि गाई घेऊन राहणार गेले, खेळ खेळ खेळ. सगळे खेळ खेळायला लागले. खेळ खेळत असताना सूर्य माध्यान्हावर आला. खरं म्हणजे आता माध्यान्ह म्हणताच आहे ना, हे 3 प्रहर होत आले, बरोबर आहे का नाही? आणि मग खेळ खेळत असताना सगळे थकले गेले. आणि मग आता झाली आता वेळ म्हणती आना शिदुऱ्या. सगळ्या शिदुऱ्या आणल्या, आपापल्या शिदुऱ्या सोडल्या, सगळ्या शिदुऱ्याचा काला केला. तो काला आज आपल्या वडगनगरीमध्ये आमचे परमारतेष्णही खरं म्हणजे महाराजांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी, की एवढा मोठा उत्सव असं वाटत नाही. ओळखला कीर्तन चालू, असं वाटतं हे पंढरपुरात कीर्तन चालू, एवढा आनंद वाटतोय. सुंदर कार्याची दखल आमच्या संजय महाराजांची, महाराजावर असणारी श्रद्धा आणि त्या श्रद्धेचं प्रतीक म्हणून ही सगळी महाराज इथं आलेत आणि ही सगळी मंडळी इथं आलेत. आपल्याला धन्यवाद. वेळेच्या ओघामध्ये काही कमी जास्त झाला असेल तर मला माफ करा. सगळे एका जागेवर आले आणि सगळ्यांनी त्याचा काला केला, तो काला सगळ्याला खायला दिला, तोच काला आज आपल्याला खायला मिळणार आहे. सगळ्यांनी काला खाल्ल्या शुकणी जाऊ नये. तो का म्हणे काला वैकुंठ विशेष हा लाभ संतसंगे. मला वाटते 11:30 ते 2:30 म्हणजे किती तास कीर्तन झालं? जवळजवळ 3-3.5 तास कीर्तन झालं की होय. पर अजून तासभर विचारलं तरी कोणी उठल का सांगा? नाही, फक्त थोडं वाढवून द्या आता टाइम, आता थोडा अजून द्या की काही अडचण नाही. सर्वांना धन्यवाद. आपल्या सगळ्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. झालेली सेवा आपल्या सगळ्यांच्या मातेच्या चरणी
परमपूज्य प्रातस्मरणीय ज्ञानेशभक्त आचार्य गुरुहरी अर्जुनजी महाराज लाडगुरु यांच्या चरणी सेवा समर्पित करून माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल. धरिला कृष्ण मणि अवघा जने प्रकाश काला वाटोय कमी वैष्णव निवास वाहुनिया ब्रह्मादिका लोका दातो काला वाटोय कमी वैष्णव निवास तुका म्हणे भू मंडळी आम्ही बळी वीर गाडी काला वाटोय कमी वैष्णव निवास विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय